मराठा तरुणांविरोधात शिंदे फडणवीसांचं षडयंत्र आहे. पंतप्रधानांना शिंदे फडणवीसांनी काहीही सांगितलं नाही. मनोज जरांगे पाटलांनी शिंदे फडणवीसांवर हे आरोप केले. आगे आगे देखो होता है क्या असं जरांगे पाटील यांनी म्हटलेलं आहे. तर 3-4 दिवसात सरकारची झोप उडवणार असा इशारा देखील मनोज जरांगे पाटील यांनी यावेळी दिलाय. मनोज जरांगे पाटील यांनी देवेंद्र फडणवीस आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर मोठा आरोप केलेला आहे. मोदींना जाणून बुजून शिंदे फडणवीसांनी काही सांगितलं नाही असा आरोप देखील यावेळी त्यांनी केलाय. 3-4 दिवसात सरकारची झोप उडणार असं देखील यावेळी जरांगेंनी म्हटलंय. मराठा तरुणांविरोधात शिंदे फडणवीसांचं षडयंत्र आहे. त्यांनी पंतप्रधानांना जाणून बुजून काहीही सांगितलं नाही असं देखील यावेळी जरांगे म्हटलेले आहे. तर आगे आगे देखो होत आहे क्या असा इशारा देखील जरांगेंनी यावेळी दिलेला आहे. 3-4 दिवसात सरकारची झोप उडणार असं देखील ते म्हणाले आहे. गेलेल्या उपमुख्यमंत्र्यांनी मराठा आरक्षणाच्या बाबत आणि महाराष्ट्रात एक मोठा लढा उभा आहे याबाबत सांगितलं नाही अशी शंका आहे. जर मुख्यमंत्र्यांनी आणि उपमुख्यमंत्र्यांनी पंतप्रधानांना दिल्लीला जाऊन आरक्षणाबाबत सांगितलं असेल तर मग पंतप्रधानच जाणून बुजून काल बोलले नाहीत का अशी पण शंका आहे. मुख्यमंत्र्यांनी आणि उपमुख्यमंत्री आणि पंतप्रधान काल पंतप्रधानांनी कसल्याही प्रकारचा मराठा आरक्षणाचा विषय घेतला नाही. याचा अर्थ असा होतो की त्यांना एकतर सांगितलं नाही आणि सांगितलं असेल तर त्यांनी जाणून बुजून हा विषय काल त्यांच्या बोलण्यात घेतला नाही. ही मराठ्यांमध्ये एक संभ्रम आहे आणि शंका पण आहे. मराठ्यांच्या मनात पंतप्रधानबद्दल काही पाप नव्हतं. मराठ्यांच्या मनात त्यांच्याविषयी काही वाईट भावना नव्हती. जर मराठ्यांच्या मनात त्यांच्याविषयी वाईट भावना असती तर मराठ्यांनी त्यांचं विमानसुद्धा शिर्डीला खाली उतरू दिलं नसतं. पण मराठ्यांच्या मनात त्यांच्याबद्दल काही वाईट भावना नव्हती. जर असती तर मराठ्यांनी पंतप्रधानाचं विमान वरचे वरच लावलं असतं. शिर्डीला खालीसुद्धा उतरू दिलं नसतं. यांनी आमच्याकडून 30 दिवसाचा वेळ घेतला होता. आम्ही मराठ्यांनी यांना 40 दिवसाचा दिलता. यांना जर होणार नव्हतं मुख्यमंत्र्याला आणि उपमुख्यमंत्र्याला तर यांनी 1 महिन्याचा वेळ आमच्याकडून घ्यायला नको होता. यांनी सांगतानाच सांगायला पाहिजे होतं की 50 वर्ष देता का. कारण यांना त्यांच्या मनासारखा वेळ देऊनही यांना असं वाटतं की गोरगरीब मराठ्यांचं चांगलं होऊ नये, पोरांचं चांगलं होऊ नये, मराठ्यांचे पोरं मोठे होऊ नये याच्यासाठी मोठं षडयंत्र उपमुख्यमंत्र्यांनी आणि मुख्यमंत्र्यांनी रचलं आहे, सरकारने रचलं आहे असं मराठा समाजाच्या मनात 100% आता शंका आहे. कारण तुम्ही आमच्याकडून वेळ घेतला आणि आरक्षण दिलं नाही याचा अर्थ सरकारसह मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी षडयंत्र रचलेलं आहे की मराठ्यांचे पोरं मोठे होऊ नयेत. हे षडयंत्र खरं आहे मराठे आरक्षण घेणार आहेत. तुम्ही कसे आरक्षण देत नाहीत हे सुद्धा मराठे बघणार आहे. तुम्हाला सुट्टी नाही, तुम्हाला वाटत असताना मान्यवान झोप येते. तुमचे पुढच्या 2-4 दिवसात झोप सुद्धा उडणार आहे. तुम्हाला मराठे झोपू देणार नाहीत कारण सगळे पुरावे तुमच्याकडं, तरी तुम्ही दिले नाही.